अमरावती जिल्ह्यात यंदा पावसामुळे कापशीचे उत्पन्न कमी आहे. याशिवाय परदेशात गाठीची वाढ मागणी असल्याने शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोयाबीनला खास्ती 7,000 पर्यंत भाव मिळत आहे. नवरात्री दरम्यान खेडा खरेदी सुरू झाले आहे, याचेच उलट चित्र शिवारात दिसून येत आहे. बोंडअळी आणि बोंडसडूमुळे आधी 2 ते 3 वेचणीत कापूसची उलंगवाळी होत असल्याने दिसून येत आहे. यंदा खरीप कापशीच्या क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी असल्याने ऑगस्ट महिन्यापासून तर झालेले पावसाची रिप सध्या सुरू आहे. दरम्यान 3 वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात तलाव झाले होते. जमीन आर्द्रता वाढल्याने कापसावरही बोंडसडीचे संकट ओढले. गुलाबी बोंडअळीचे संकट कायम आहे. याशिवाय प्रतिकूल वातावरणानेही काही भागात बोंड गळती झाली आहे. या सर्व बाबींमुळे कापशीच्या सरासरी उत्पन्न कमी येत आहे.